अंबरनाथमधील शिवसेनेचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्या हत्येतील मारेकऱ्यांवर बोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंबरनाथच्या मोरिवली गावाजवळ 25 डिसेंबर रोजी गुंजाळ यांची तीक्ष्ण हत्यारांनी निर्घृण हत्या करण्यात आली होती. गुंजाळ यांच्या हत्येप्रकरणात सुरुवातीला 7 आरोपींना अटक करण्यात आली होती. यातील 4 आरोपींना तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाला होता. मात्र न्यायालयानं या 4 आरोपींना अटकपूर्व जामीन नाकारल्यानं या 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली. आता हत्येप्रकरणी अटक असलेल्या 11 आरोपींवर संघटित गुन्हेगारी प्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.